नमस्कार सर्व पालक शिक्षक, आज आपण वाहतूक व आपले मदतनीस म्हणजेच ट्रान्सपोर्ट अँड आवर कम्युनिटी हेल्पर्स या पाठाविषयी माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला एक चित्र दिलेलं आहे, त्या चित्राचं वर्णन विद्यार्थ्याकडून करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याकडे वाहतूक म्हणजेच आपल्या रस्त्यावर जी वाहनं असतात, उदाहरणार्थ सायकल असेल, मोटरसायकल असेल, चारचाकी गाडी असेल, बस असेल, कार असेल, यासारखी वाहने हे वाहतुकीमध्ये येतात. वाहतुकीमध्ये याबरोबरच विमान, हेलिकॉप्टर यासारखे वाहने सुद्धा येतात. वाहतुकीमध्ये आगगाडी म्हणजेच रेल्वे याचा सुद्धा समावेश होतो. पाण्यावरील चालणारे जहाज हे सुद्धा वाहतुकीमध्ये येते. आपल्या समाजामध्ये आपल्याला खूप सारे मदतनीस असतात. यामध्ये जर आपल्या घरामध्ये कुणी जर आजारी पडलं तर आपण त्याला हॉस्पिटलला म्हणजेच दवाखान्यामध्ये घेऊन जातो. दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर हे आपल्या रुग्णावर उपचार करत असतात. डॉक्टर हे आपले मदतनीस आहे. त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी शिकतो अशी शाळा आणि शाळेत जे असणारे आपले शिक्षक हे सुद्धा आपले मदतनीस आहे. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं जे कार्य करतात असे आपले पोलीस बांधव हे सुद्धा आपले मदतनीस आहे. एखाद्या ठिकाणी आग लागली, ती आग विझवण्याचं काम हे फायर स्टेशन म्हणजेच त्यातील फायरमन हे आग विझवण्याचं काम करत असतात. यासारखे अनेक आपले मदतनीस आहेत, त्याची माहिती आपल्याला गोळा करायची आहे आणि ती आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहे.